ग्राहकांसाठी आता एक सुवर्ण संधी, संपूर्ण परिवारासह लग्न व शुभ कार्याच्या वस्त्र खरेदीसाठी आजच संपर्क करा आपल्या हक्काच्या स्वराज्य कलेक्शनला. गुणवत्तेची हमी, प्रत्येक वस्तू प्रत्येक खरेदीवरती खास डिस्काउंट व ऑफर, तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा आपल्या मनातील व आपल्या हक्काच्या वस्त्र दालनास. आमचा पत्ता स्वराज्य कलेक्शन, ढालगाव, तालुका कवठे मंकाळ, जिल्हा सांगली. संपर्क 77560 46 177. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ज्यांनी स्वतःची सॅनिटायझर निर्मिती केली, त्यांनी सांगली जिल्ह्यात 3,00,000 सॅनिटायझर बाटल्या मोफत वाटपासाठी सज्ज केल्या आहेत. वसंतदादा पाटील कारखान्याने चेअरमन विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अल्पवेळेत हा बहुमूल्य प्रकल्प पूर्ण केल्याने सॅनिटायझर सहज उपलब्ध होणार आहे. सध्या सर्वत्र तुटवडा जाणवत असलेल्या व जीवनासाठी महत्वपूर्ण बनलेले सॅनिटायझर वसंत कारखान्यामार्फत शासकीय कर्मचारी वर्गाला मोफत उपलब्ध करून दिल्याने कर्मचारी वर्गातून विशाल पाटील यांच्या सॅनिटायझर प्रकल्पाचे कौतुक होत आहे. देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. सांगलीतही पॉझिटिव्ह रुग्ण दिसल्याने सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी सॅनिटायझर वापर जास्त होत असल्याने त्याचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. सांगली जिल्ह्यात सॅनिटायझर सहज उपलब्ध व्हावे यासाठी जनतेची मदत व सेवा करण्यासाठी वसंतदादांनी उभ्या केलेल्या साखर कारखान्यामार्फत सॅनिटायझर निर्मिती करण्याचे चेअरमन विशालदादा पाटील यांनी ठरवले. त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही सुरू केले. सर्वांच्या सहकार्याने व प्रशासनाने सुद्धा वेळेत परवाना दिल्याने वसंतदादा कारखान्याने सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली व कमी वेळेत सॅनिटायझर तयार करण्यात यशस्वी झाले. सुरुवातीला सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे पोलीस कर्मचारी व सफाई कर्मचारींना सॅनिटायझर बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले असून 90 मिली सॅनिटायझरच्या 3,00,000 बाटल्या तयार झाल्या आहेत. शासनाने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली आहे. यात आपलाही सहभाग असावा या हेतूने वसंतदादा कारखान्याने हे उपक्रम राबवले असले यावेळी विशालदादा पाटील यांनी सांगितले. सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा इथं भासवतोय. लोकांना मेडिकलच्या दुकानात, केमिस्ट दुकानात सॅनिटायझर उपलब्ध होत नव्हते. वसंतदादांनी कारखाना लोकांच्या सेवेसाठी उभा केला, त्यामुळे त्या कारखान्यातून प्रथमच आपण सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासनाने सुद्धा वेळेत आम्हाला परवानगी दिल्यामुळे सॅनिटायझर निर्मिती आम्ही चालू केलेली आहे. सुरुवातीला सॅनिटायझर सर्व शासकीय कार्यालय, सर्व जे आता वर्कर्स आहेत, जे आरसी जगात काम करतात, त्यांना मोफत उपलब्ध करून देतोय. त्याच पद्धतीनं जवळजवळ 3,90,000 बाटल्या, जे जवळजवळ 100 रुपयाला बाजार रिटेल होता, जवळ 3,00,000 बाटल्या सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागात मोफत उपलब्ध करून देणार आहे. एक प्रयत्न आहे की सगळ्यांनी आपापल्या परीनं काहीतरी करून या कोरोनाच्या या अडचणीला आपण सगळ्यांनी एकत्रित मात करू. राज अहमद मानेर, 7 स्टार न्यूज, ढालगाव.